डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 25 जूनच्या भागात काशीचं नाव घेतल्यानंतर बाळ शांत झालेलं बघून सगळ्यांना काशीला या घरात यायचंच होतं आणि तो आलाच असं सगळ्यांचं म्हणणं पडतं. इंदू त्या बाळाकडे बघून काशी आला असं म्हणते. तो सरिता त्याला स्वतःकडे घेते आणि हा काशी नाहीये तर तो माझा मुलगा आहे, त्याला काशीचं नाव नका देऊ असं सांगते आणि तितक्यात परत बाळ रडायला लागतं. मात्र सरिता त्याला काशी म्हणून नाही बोलवायचं असं सगळ्यांना सांगते. सगळे तिची खूप समजूत घालतात मात्र ती कोणाचंच काही ऐकत नाही. त्यानंतर इंदू देवघरात जाऊन देवापुढे बोलते की त्याने नक्की नशिबात काय लिहून ठेवलंय. शिवाय हे बाळ जर खरंच काशी असेल तर त्याचे सगळे लाड आनंदाने पूर्ण करेन, मात्र त्याच्या येण्याने घरावर आणि अण्णांवर काही संकट यायला नको असं ती म्हणते. इथे वच्छी घरात नसते, शोभा तिला सगळीकडे शोधते. तेव्हा आबांना ती परत वाड्यावर गेलीये का असा संशय येतो. इथे वच्छी वाड्याच्या मागच्या बाजूने घरात शिरायचा प्रयत्न करत असते. तितक्यात तिला इंदू बघते. तेव्हा वच्छी म्हणते की घरात काशी आलाय, काशीने मला स्वप्नातून सांगितलं होतं की मी येईन आणि तो आलाय, त्याचं एकदा तोंड बघू दे अशी ती इंदूला विनंती देखील करते. मात्र ते बाळ आता दत्त आणि सरिताचा आहे आणि त्यामुळे सरिताचा त्या बाळावर जास्त हक्क आहे आणि तू बाळाला भेटलेलं सरिताला आवडणार नाही असं देखील इंदू म्हणते. त्यामुळे तू इथून निघूनच जा अशी ती वच्छीला विनंती करते. वच्छी तिथून जाताना परत बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. इथे अण्णा देशी दारूच्या अड्ड्यावर असताना रघुकाशी परत आल्याचा विषय काढतात आणि त्याला अडवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे नाहीतर तो पुन्हा पुन्हा येतच राहील असं सांगतात आणि काळजी घ्यायला हवी असं देखील बजावतात. इथे बाळ रडतच असतं. सरिता बाळ दत्ताकडे देऊन औषध आणायला म्हणून बाहेर जाते. तितक्यात दत्ता काशीचं नाव घेतो आणि बाळ रडायचं थांबतं आणि ते बघून तू काशी नाही तर माझा मुलगा आहेस असं बोलून दत्ता रडायला लागतो. काशी त्याचा वाटा घेऊनच शांत होईल का हे बघण्यासाठी पहा रात्रीस खेळ चाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.